नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर. कोरोनाशी लढताना रक्ताचा तुटवडा जाणवत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनानुसार श्री समर्थ क्रीडा कला सांस्कृतिक व शैक्षणिक अकॅडमी रजिस्टर कल्याणपूर्व आग्री युवक हितवर्धक न्यास रजिस्टर तसेच संकल्प ब्लड बँक कल्याण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमानाने वॉर्ड क्रमांक 104 माजी नगरसेवक श्री प्रकाश बाळकृष्ण तरे यांनी त्यांच्या निवासस्थानी खडेगोळी गाव विठ्ठलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सध्या परिस्थितीमुळे आज महाराष्ट्र रक्तसाठा फक्त 7 ते 8 दिवस पूर्वी इतकाच उपलब्ध आहे. थॅलिसेमिया व इतर रक्तविषयाच्या रुग्णांना त्यामुळे रक्तपुरवठा होण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानुसार आपण आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच संपूर्ण देश हा लॉकडाऊन असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यासाठी प्रत्येक भागात रक्तदान करण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले. सरकारच्या या आव्हानाला प्रतिसाद देत खेडेगोळवली गाव विठ्ठलवाडी येथे श्री प्रकाश बाळकृष्ण तरे यांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले. 100 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांना प्रशंसीपत्र व मास्क देण्यात आले. यावेळी जगदीश तरे, गणेश तरे, जयदीप तरे, समीर जेतापकर, राजू पवार, संतोष खंडारे, अमर बोरसे, हेमंत पवार, एकनाथ नागरे, संजय साबळे, रवी जेतापकर, सुभाष म्हात्रे कदम आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. महाराष्ट्र राज्य म्हणा, देश म्हणा किंवा जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब, त्याचबरोबर शरद पवार साहेब, अजितदादा असतील, त्याचबरोबर जयंत पाटील साहेब असतील, या लोकांच्या आव्हानानंतर आमच्या या विभागामध्ये एक रक्तदान करून आपण घरी बसलेलो आहोत. तर रक्तदान करून आपल्या देशाला आपण सहकार्य केलं आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 आठवडा पुढे एवढंच रक्त या ठिकाणी शिल्लक आहे. त्या आव्हानाला एक आपला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी लोकांना फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती केली आणि सर्व जनतेने, सर्व जास्तीत जास्त तरुण आणि महिला याच्यामध्ये जास्त सहभागी झाल्यात. तर त्यांनी खरोखर या ठिकाणी प्रत्येकाच्या मी आभार या ठिकाणी प्रकट करतो. त्याचबरोबर आपली पोलीस यंत्रणा असेल, आपलं राज्य शासन असेल, या लोकांचा मी या ठिकाणी आभार मानतो. कारण जी प्रगत राज्य आहेत, जे देश आहेत, त्या देशांमध्ये आज आपण बघितलं असेल तर कोरोनाचा थैमान या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये त्या लवकरच प्रिकॉशन घेतल्यामुळे आज आपल्या राज्यात आणि देशात त्या मानाची संख्या कमी आहे आणि लवकरच त्यावर आपण मात करू. आणि मला खात्री आहे की आज आपल्या देशावरचं हे संकट लवकरच दूर होईल आणि तरुणांना आणि जे मंडळ आहे त्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो, सामाजिक सेवा संस्था ज्या असतील त्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी रक्तदान करूया आणि आपण या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या बांधवांना तो रक्तपुरवठा करूया. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रक्तदान केलं मला खूप बरं वाटलं. मी देशाच्या हितासाठी केलं आहे, माझ्या हितासाठी केलं आहे, मी सर्वांसाठी केलं आहे आणि रक्तदान करूया, कोरोनाला हरूया. भरपूर वेळा मी माजी माननीय नगरसेवक अधिकारी यांना अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी या काळामध्ये सुद्धा रक्तदानाचे शिबिरे आयोजित केले आणि सध्याचा काळ अत्यंत बिकट आहे, यामध्ये डॉक्टरच नव्हे तर समाजातल्या सगळ्या घटकांनी पुढे येऊन रक्तदान करायला पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रातली जे काही रक्तपेढी आहे तिथला साठा अत्यंत कमी झालेला आहे आणि भविष्यामध्ये येणारा कठीण काळ आहे. एप्रिल आणि मे हा अजून कठीण काळ आहे. त्या काळामध्ये रक्ताची अजून आपल्याला भरपूर गरज भासणार आहे. त्यामुळे माझं असं विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने इव्हन डॉक्टरसुद्धा पुढे रक्तदानामध्ये सहभाग करा. देशावरती संकट आलेलं आहे, त्या संकटावरती मात करण्यासाठी, त्या कोरोनाला हरवण्यासाठी आज आपल्या राज्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी आहे आणि म्हणून आम्ही आमच्या खडेगोळी गावातील सर्वांचे लाडके माजी नगरसेवक प्रकाशजी बाळकृष्ण तरे तसेच आमच्या माजी नगरसेविका संध्याताई जगदीश तरे यांच्या वतीने तसेच आमचे उपविभाग प्रमुख जगदीश तरे यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आम्ही प्रत्येकजण
आज प्रत्येक मुलगा इथं सर्वांना वाटतंय की आज महाराष्ट्रासाठी देशासाठी काहीतरी करावं आणि आपण बाहेर जाऊन काही करू शकत नाही, परंतु किमान इथं घरी बसून देशासाठी आणि जे आज कोरोनाचे कोरोनाग्रस्त आहेत त्यांना ब्लड कमी नको पडायला म्हणून इथून आम्ही रक्ताचा पुरवठा करत आहोत. आणि सर्व तरुण माझ्या मित्रांना मी आवाहन करतो, त्यांनी देखील असे उपक्रम राबून आपल्या देशावरती आलेल्या संकटावरती मात करून एकतर्फी आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांना तसेच आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आपण सहकार्य कराल अशी मी सर्व जनतेला विनंती करतो. आणि कोरोनावरती आपण मात करूया आणि इथंच आपला विजय संपादन करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.